पॅरामेट्रिक फंक्शनचं अजून एक डेरिव्हेटिव्ह बघणार आहोत आपण. याच्यामध्ये एक्स जो आहे हा यूवरती डिपेंड आहे आणि वाय देखील यूवरती डिपेंड आहे. सो आपल्याला काय करावं लागेल, वायचं विथ रिस्पेक्ट टू यू डिफरन्सिएशन काढून घ्यावं लागेल, एक्सचं विथ रिस्पेक्ट टू यू डिफरन्सिएशन काढून घ्यावं लागेल, त्या दोघांचा रेशो आपल्याला डिवाय बाय डी एक्स मिळून जाईल. सो फर्स्टली आय विल टेक वाय इज इक्वल्स टू लॉग ऑफ वन प्लस यू स्क्वेअर. ओके, सो एक मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण थिटासोबत डिफरन्शिएट करत होतो, आता ह्या एक्झाम्पलमध्ये वाय कुणावरती डिपेंड आहे, यूवरती. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू यू, सो डी वाय बाय डी यू विल बी इक्वल्स टू लॉग ऑफ अ फंक्शन चं डिफरन्सिएशन वन ऑफ दॅट फंक्शन अँड डी बाय डी यू ऑफ दॅट फंक्शन. ठीक आहे, सो मी इथे एक स्टेप एलॉबरेट केलेली आहे. लॉग ऑफ अ फंक्शन चं डिफरन्सिएशन काय असणार, वन अपॉन दॅट फंक्शन इंटू डी बाय डिफरन्सिएशन ऑफ दॅट फंक्शन. ठीक आहे, सो याचं डिफरन्सिएशन याचे येईल झिरो आणि याचं येईल टू यू. सो लास्टली आय विल राईट डाऊन डी वाय बाय डी यू इज इक्वल्स टू टू यू अपॉन वन प्लस यू स्क्वेअर. ठीक आहे, नाव एक्स इज इक्वल्स टू अंडर रूट वन प्लस यू स्क्वेअर. सो याला पण आपण विथ रिस्पेक्ट टू यूने डिफरन्शिएट करणार, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू यू. रूट ऑफ अ फंक्शन आहे, रूट ऑफ अ फंक्शनला काय करतो आपण, वन अपॉन टू रूट ऑफ अ फंक्शन इंटू डी बाय डी एक्स ऑफ दॅट फंक्शन. सो डी एक्स अपॉन डी यू वन अपॉन टू रूट ऑफ वन प्लस यू स्क्वेअर इंटू डी बाय डी यू ऑफ वन प्लस यू स्क्वेअर. ठीक आहे, याच्या आतला जो फंक्शन असतो त्याचं फंक्शनचं डिफरन्सिएशन ते किती येतं, परत टू यू येतं वन प्लस यू स्क्वेअर डी एक्स अपॉन डी यू. इथं एक फार तरी मी काय करू शकतो, टू कॅन्सल करू शकतो आणि शेवटी माझं टर्म काय राहील, डी एक्स अपॉन डी यू इज इक्वल्स टू यू अपॉन अंडर रूट वन प्लस यू स्क्वेअर. नाव फायनल रिझल्ट डी वाय बाय डी एक्स विल बी इक्वल्स टू डी वाय बाय डी यू डिवाइड बाय डी एक्स बाय डी यू. ठीक आहे, सो वॉट इज द डी वाय बाय डी यू, डी वाय बाय डी यू इज टू यू अपॉन वन प्लस यू स्क्वेअर डिवाइडेड बाय यू अपॉन अंडर रूट वन प्लस यू स्क्वेअर. सो हियर यू शुड बी केअरफुल वाय सॉल्विंग सच एक्झाम्पल्स सिम्प्लिफाईंग. हा यू कॅन्सल होईल, पूर्ण या नंबरचा न्युमरेटर आणि ह्या नंबरचा न्युमरेटर कॅन्सल होऊ शकतात, पण इथं तुम्हाला वन प्लस यू स्क्वेअर सरळ दिसेल, इथं रूटमध्ये दिसेल. तर ह्या सरळला मी रूटच्या मल्टिप्लिकेशनमध्ये लिहू शकतो. आय विल राईट दिस स्टेप इन रेड कलर. सो वॉट इट विल बिकम टू अपॉन अंडर रूट वन प्लस यू स्क्वेअर इन टू वन प्लस यू स्क्वेअर. ह्याला फक्त मी दोन रूटच्या फॉर्मॅटमध्ये घेतलेलं आहे आणि खाली वन अपॉन अंडर रूट वन प्लस यू स्क्वेअर आहे तसं लिहिलेलं आहे. ठीक आहे, सो यामध्ये ही एक हा एक अंडर रूट वन प्लस यू स्क्वेअर कॅन्सल होईल, हा एक वन प्लस अंडर रूट कॅन्सल होईल आणि शेवटी आन्सर राहील डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू टू अपॉन अंडर रूट वन प्लस यू स्क्वेअर. दिस इज अवर फायनल आन्सर.